महिला विधेयकाला मंजुरी देण्यात आली, त्यामुळे निवडणुकांमध्ये आणि आता महिलांमध्ये स्थान मिळणार आपल्याला काय वाटतं? मला वाटतं हे खरं बिल आहे की जुमला आहे ह्याच्यावर आपण पहिला विचार करणं गरजेचं आहे. महिला आरक्षणासाठी 2019 आसपास पहिलं डिलिमिटेशन, त्याच्या आधी सेन्सस आणि त्याच्यानंतर आरक्षण समिती वगैरे बसवून हे निवडणुकीसाठी जुमला आहे का हा एक विचार करणं गरजेचं आहे. आरक्षण महिला आरक्षणाला सगळ्यांचा पाठिंबा आहे, पण हे नक्की निवडणुकीसाठी होतंय का हा आपण देखील विचार करावा. कोकणात पाहता आपण सगळीकडे आम्ही घरोघरी जाऊन दर्शन घेतोय, एक आनंदाचं वातावरण आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की मी पहिल्यापासून बोलतोय विस्तार होणार नाही मंत्रिमंडळाचा. सगळ्यांना टोपी लावून तिथे नेलेलं आहे. 50 खोकेचं सरकार कुठेही जसं जनतेला धोके दिलेत त्यांनी, तसंच जे त्यांनी गद्दारी केली आहे त्यांच्या आजूबाजूचे पण लोकांना धोके देत बसणार. मला वाटतं आपण पाहिलं पाहिजे की 1.5 वर्ष आपल्याकडे घटनाबाह्य सरकार लोकशाही चालू शकतं हेच धक्कादायक आहे. कुठचे ठीक आहे त्यांच्यावर काय त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही. मला वाटतं जास्ती महत्व देऊ नका, महत्व जनतेला एवढीच आहे की पूर्ण अजून झालेलं नाही आहे. मला हीच अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि जसं आपण पाहतोय लोकशाहीला आणि संविधानाला जो योग्य निर्णय असेल तो द्यावा, कारण आता आपल्या देशात आणि राज्यात हुकुमशाहीचं सरकार असं वाटायला लागलेलं आहे. मस्त माहोल असतं इथे, आम्ही अनेक वाड्यांवर गेलो, घरोघरी गेलो आणि एक वेगळी मजा आहे. मी आज राजकारणासाठी आलेलो नाही. मुंबई गोवा महामार्ग आपण पाहताय, ज्याच कॉन्ट्रॅक्टरला ते दिलेलं त्याच कॉन्ट्रॅक्टरला मला वाटतं चिपीचं पण दिलंय. मुद्दा कॉन्ट्रॅक्टरचं नाही, मी त्यांचं नाव पण घेणार नाही कारण माझं देणं घेणं नाही, पण काम अपुरं राहिलेलं आहे आणि दुःखद ते आहे. मी दर्शन केलं होतं, बाकी काही जे मनात असतं ते गणपती बाप्पाला माहिती असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.